वीज पुरवठ्यामध्ये होणाऱ्या निष्काळजीपणाला कंटाळून अखेरकार जनतेने पहूर सबस्टेशनला कुलूप ठोकले. विजेच्या अनियमिततेचा त्रास विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, जनतेला सहन करावा लागत असल्यामुळे याचा फटका दाभा, पहूर सह अनेक गावांना बसत आहे. विजेसंबंधी स्टेशनला विचारपूस केली असता कर्मचारी अभियंता यांच्या अरेरावीला नागरिक कंटाळले होते, त्यामुळे दाभा येथील सरपंच वंदना दोंडांगे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या दाभा सबस्टेशनला धडक देऊन सबस्टेशनला कुलूप लावले. वीज वितरण कंपनीचे अधिकारी डबर शे यांनी मध्यस्थी करून यापुढे विजेचा होणारा लपंडाव व कमी दाब दूर करून नियमित वीज सुरू करण्याचे आश्वासन दिले. पोलीस निरीक्षक सुनील हुंड यांच्या मध्यस्थीने नागरिकांनी सबस्टेशनला लावलेली कुलूप उघडून मोर्चा मागे घेतला. यावेळी मोर्चामध्ये असंख्य महिला व नागरिक सहभागी झाले होते. एमएसईबीच्या भोंगळ कारभारामुळे एमएसईबीचा कारभार असा झालेला आहे, त्यांनी वेळेवर विद्युत कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. 8 दिवसापासून इथून कार्यमुक्त केलेला कर्मचारी इथून कार्यमुक्त केला आणि आजपर्यंत दाभा एवढं मोठं गाव असून अजूनपर्यंत इथं कर्मचारी दिलेला नाही. आम्ही कास्तकार लोक, गावातले लोक लाईनमुळे त्रस्त आहे. कास्तकाराला बाहेरचे लोक आणून काम करावं लागतं आणि त्याची जबाबदारी कोण घेतं? एकच अधिकारी आमचे फोन उचलायला तयार नाही आणि कोणी आम्हाला उत्तर द्यायला तयार नाही. त्याच्यासाठी म्हणजे आम्हाला खूप त्रास आहे. 3 दिवसापासून गावात लाईन नाही, शेतातली लाईन नाही, शेतातले पिकं मरून राहिले शेतकऱ्याचे. शेतकऱ्याने काय करायचं? सरकार काय करून राहिलं? आमदार काय करून राहिले? आमचे आम्ही काय करायचं मजुरानं, शेतकऱ्यानं? शेतमजूर बसून आहे इथं, शेतकरी बसून आहे सगळे इथं. तिथं लाईनमन नाही का? लाईनमन नाही आमच्या इथं अजून नवीन आला. लाईनमन नाही पाठवला, 15 दिवस झाले. ऑपरेटर लोक आम्हाला उत्तर चुकीचे देतात. काय म्हणतो तुम्हाला? आम्हाला म्हणते आमच्याकडे काहीच नाही, तुम्ही वरच्या साहेबाला फोन करा. वरच्या साहेबाला फोन केला, त्याचे फोन स्विच ऑफ राहते, फोन नाही लागत त्या साहेब लोकांचे. आम्ही शेतकऱ्याने गरीब वर्गानं काय करायचं? सकाळ संध्याकाळ लाईन बंद, रात्री 2 वाजेपर्यंत लाईन बंद होती, 12 ते 2. लाईनमन काय म्हणे तुम्हाला? लाईनमन म्हणजे पाय धुन बना म्हणजे तुम्ही शेतकरी लोक. महाराष्ट्र TV24 साठी करामत अली, बाभुळगाव. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.